आता इथे इशारो इशारो में विनोदाचं खुफिया मिशन साकारलं जाणार आहे. त्यामुळे सज्ज व्हा हास्याच्या चित्त थरारक अनुभवासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्यत्रयचे अतरंगी हास्यवीर. अरे साहेब बोला, 120 देबो आहे की 320 देबो आहे? हरिपत्ती गैलायची करीपत्ता काय पाहिजे आहे ते सांगायचं आहे. एकदा असं झालं ना माझा पान आहे साहेब, असा गुलकंद मी टाकून देतो आहे साहेब, असा मजा येतो आहे ना. असा कसं म्हणजे सुरुवातीचं गाणं आणि ही पाण्याची टपरी बघून अख्ख्या जगाला कळलं की तू पानवाला आहेस. आणि काय रे तुझ्या तोंडात चेंदा मेंदा झालेली भोजपुरी भाषा आमच्या अंगावर का मारतोस तू? एडगर सॉरी सर. सर म्हणायचं नाही, हा जरा सांगितलंय आपण पोलीस आहोत, सिक्रेट मिशनवर आलेलो आहोत, कुणाला कळता कामा नये. अच्छा कळलं. आणि सर सुद्धा म्हणायचं नाही, सॅल्यूट मारायचं नाही. मोरे आता काय बोललो मी, सॅल्यूट मारायचं नाही. सॉरी सर म्हणायचं नाही. ओके सम्या 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 म्हणाल मला तुम्ही? कोण आहे मी? बल्बच्या खाली कॅरम खेळतात त्यातला आहे मी तुमच्यातला? हा हे बघा, आपण सिक्रेट मिशनवर आहोत हे लोकांना माहीत नाहीये, आपल्याला माहितीये, ते विसरायचं नाही. लक्षात आलं? हो सर. हा ए तुझं नाव काय? अरुण कदम शर्मा पानवाला साहेब. अरुण कदम शर्मा पानवाला. हा साहेब काम आहे तुझ्याकडे. साहेब महिन्याचा 3000 रुपये देणार, इकडे थोडा साफसफाई करायला लागणार काय, पण कमी पण आता धावत पलत घेऊन यायला चालेल. अरे येणार की काय? अरे काम आहे तुझ्याकडे असं विचारत नाही मी तुला, सांगतोय आमचं काम आहे तुझ्याकडे. ऐकण्यात पण भंबल मारत असतो. आम्ही पोलीस आहोत. अरे जाबा साहेब जाबा, फोकटचा पार खायला मिळतो आहे जो पण येऊन सांगतो आहे मी पोलीस आहे. अरे जाबा चला इथून. अरे खरंच सांगतोय आम्ही पोलीस आहोत. मोरे आयडी दाखवा. यस आय डी. गवताचं पात वाऱ्यावर डोलताय बाया. आयुष्यभर एकच स्किट करा. तुमच्या वयाच्या बकोटीला धरून वर करण्याचा प्रयत्न करतोय मी, काहीतरी वेगळं देतोय. कॉन्स्टेबलचा रोल दिलाय आज तुम्हाला, तरी ह्याच्यातच आनंद बाळगा. ह्याच्यात आनंद बाळगा. आपण पोलीस आहोत लक्षात आलं? विसरू नका जरा. सॉरी सर नाही करायचं नाही. सॉरी लोकांना कळलं नाही पाहिजे आपण पोलीस आहोत ते. नका करू हे. हे बघ रॉड्रिक फ्रान्सिस. नाही बोलणार, भंबल पडणार साहेब. अरे तुला बोलायला नाही सांगत आहे, मी सांगतोय तुला. रॉड्रिक फ्रान्सिस बघितलंयस? अरे नाही साहेब, मी टायटॅनिक बघितला आहे. अरे येडायस का रे? रॉड्रिक फ्रान्सिस नावाचा चित्रपट नाहीये. रॉड्रिक फ्रान्सिस नावाचा एक मोठा गुंड आहे, गँगस्टर आहे, त्याला बघितलायस का तू? अरे पण ते फोटो बिटो काय असेल का नाही त्याचा? त्याचा फोटोच नाही ना पोलीस स्टेशन मध्ये, कॅमेरा ब्लॉक होते माझा. हा बोला. त्याचा फोटोच नाही आहे पोलीस स्टेशन मध्ये, लक्षात घे. तो माणूस प्लास्टिक सर्जरी करतो, आपला चेहरा बदलतो आणि आम्हाला गुंगर येतो. काय साहेब? हो हो, पण आम्हाला अशी टिप मिळालेली आहे, पक्की खबर मिळालेली आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता तो तुझ्या पानाच्या ठेल्यावर येतो आणि पान खातो. बघितलंस त्याला? आठवतंय त्याचा चेहरा? आठवतंय कधी संध्याकाळी वेळ आठवतंय का? हा म्हणजे असा आठवत आहे साहेब, असा एक माणूस येतो आहे, असा रोज इथे पान खायला येतो आहे साहेब, असं त्याचं नाव बहुतेक बाबू ढिंचाक असा नाव आहे. येस येस तोच आहे. हळू 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 हळू. अरे बाबू ढिंचाकच नाव आहे त्याचं, म्हणजे रॉड्रिक फ्रान्सिसचं दुसरं नाव बाबू ढिंचाक आहे. मजा आहे मजा आहे सर, मजा आहे. आता मजा आहे. मजा काय लावणीला आलात तुम्ही? मजा काय आणि सेलिब्रेट काय करताय? अजून बाबूला पकडलेलं नाही आपण, ते पकडा आणि नंतर सेलिब्रेट करा. लक्षात आलं? सिक्रेट मिशन आहे, आठवत आहे ना तुम्हाला? ऐकलं का? हां साहेब. तू त्याला बघितलं असं आठवत आहे ना तुला? पक्क आठवत आहे?
आठवतोय साहेब. एक काम करायचं, आता आम्ही इकडेच पेपर वाचत बस स्टॉपवर उभे आहोत. तो बाबू ढिंच्या इकडे आला की आम्हाला इथून इशारा करायचा. इशारा केला की आम्ही झडप घालणार आणि त्याला पकडणार. ओके, खतरनाक आहे साहेब तो. तुम्ही नका घाबरू, पोलीस आहेत ना तुमच्या बरोबर. तुम्ही ही एक मदत केलीत ना, त्याला आम्ही पकडू शकतो. गेले 20 वर्ष आम्ही त्याच्या मागे आहोत. गुन्हेगारी कमी होईल समाजातली, लक्षात घ्या. बाबू ढिंच्या तो तिथून आता येईल, लक्षात आलं. आम्ही तिकडे उभं राहू, चला बरं. आम्ही इथे उभं राहणार आहोत, लक्षात आलं. तो तिथून आल्यावर तुम्ही खून काय कराल साहेब? तो आला रे आला की मी डाव्या बाजूची भिवळी उडवणार आहे. कशी? अशी उडवणार. कशी? अशी उडवणार आहे. आणि समजा तो नाही आला तर मी उजव्या बाजूची भिवळी उडवणार आहे अशी. तुम्हाला कळतंय का, तुमचं तुमचे जे अवयव आहेत त्यांच्यावरचा कंट्रोल करायचं वयच निघून गेलेलं आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही इशारे देताय आणि लोकांना दिसतंय, पण ते होत नाहीये. आणि मुळात दोनदा इशारे का करताय? तू आला, तो आल्यावर इशारा करा ना. तू आलाच नाही तर कशाला इशारे करताय? दिसते आम्हाला नाही आलाय ते. अत्यंत बालनाट्यातली आयडिया आहे ही, नकोय मला. कळलं तू? ही नकोय, दुसरी आयडिया पाहिजे. दुसरी आयडिया पाहिजे. नुसतं स्वतःची वाक्य दुसऱ्या पानावर आहे. मी आता असं नका सर, मला एक आयडिया सुचली आहे. बोला, काय करणार? मजा आहे, मजा आता मजा येणार आहे. आयडिया बघ, ते मोरेच्या कुटुंबात लात मारतो ना बाप, तेच बरोबर आहे. हे तुमची लायकी आहे. ऐका ना सर, ऐका ना. जात करा आणि करा ते गवताचं पात. आयडिया सांगा, आयडिया सांगा लवकर. सर, आयडिया अशी आहे, बाबू आला रे आला की पानवाल्याने त्याच्या हातातला टॉवेल स्वतःच्या खांद्यावर टाकायचा. येस येस येस, बेटकर, दॅट्स इट. या इकडे, बेटकर इकडे. व्हेरी गुड. हे बघा, आता काय ठरलंय? बाबू ढिंच्याक आला की टॉवेल खांद्यावर टाकायचा. आणि मग तो टॉवेल घेऊन गेला. मग अरे त्याच्या खांद्यावर नाही टाकायचा, स्वतःच्या खांद्यावर टाकायचा टॉवेल. स्वतःच्या एवढं कळलं तुला? ही खून असेल. सर सर, मजा येईल, मजा येईल. त्याच्या खांद्यावर मजा नाही ना, पण त्याच्या खांद्यावर मजा येईल. तर चल त्याचा तिकडे चल. आला 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 आला. सर हा वाटतोय सर. अरे साहेब, कुठला पान देऊ तुला? अच्छा, अरे गुलचंद टाकून देतो ना साहेब. गुलचंद थोडा नाही चालणार. अरे या गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कशाला टाकतो खांद्यावर टॉवेल? अरे साहेब काय झालं, मी त्याला बोललो असं गुलचंद टाकून देऊ का? तो बोला नको नको नको, तो झाकण उघडला आहे म्हणून मक्खी आली. तर मक्खीला असं मी जादा नाही बोलू शकत म्हणून असं हलवलं आणि आदत प्रमाणे असं टाकला वरती. कशाला? कॅन्सल आयडिया ही, कॅन्सल. दुसरी आयडिया सांग, तुला आठवते कुठली आयडिया? आता दुसरी साहेब, असं दुसरी सिम्पल. हा साहेब, साहेब काय साहेब, तो आला रे आला ना की मी असं असं डोकं खाजवणार आहे. गुड आयडिया, आय थिंक इट इज गुड आयडिया. पण नुसतं डोकं नको, नाही तर तू म्हणशील मेरको आदत हो गया इसलिए मैं खाजवे, असं नको करूस तू. कळलं का तुला? एक मिनिट, आपण काम करूया. त्याच्या आधी तू असं कर, मान हलव, मग डोकं खाजव. कळलं तुला? मान हलवायची, डोकं खाजवायचं. रेडी असतो? रेडी रेडी. सर मजा येईल, आता मजा येईल. पहिल्यांदा मजा नाही आली, आता मजा येईल. रेडी रेडी, मागे मागे सर, संशय नाही आला पाहिजे. रेडी रेडी, आले 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 आले. कोणते आले? कोणते आले? आईस्क्रीम आहे का? नाही आहे. कुठे मिळेल मग? तिथे मिळाल. थँक्यू. नाही नाही, हात लावताय रे, घेऊन हात लावताय. तर नेताच्या बाईला हात लावाय. बाईला कशाला हात लावलास? तिला हात लावायला सांगितला होता त्या उंदरानं? नाही नाही म्हणत कपाळ खाजवलं. आम्हाला वाटलं बाबू ढिंच्याक आला पाहिजे. आपल्याला बाबी ढिंच्याक की बघायची आहे का? बाबू ढिंच्याक बघायचा आहे सर. अरे बाई, आम्हाला वाटलं ती प्लास्टिक सर्जरी करून आले सर. एवढं प्लास्टिक कुठे मिळतं? एवढं प्लास्टिक एका वेळेला भाऊ येतायस का? कुठे गेला उंदीर? कुठे गेला? इकडे इकडे इकडे. तुला सांगितलं होतं बाबू ढिंच्याक आल्यानंतर
हे करायचं ना, काय ते करतोयस ते आदित, कशाला नाही नाही म्हणतोस? मी काय करू, ती बोलली आईस्क्रीम आहे का, मी नाही बोललो. मग ती बोलले कुठे मिळणार, मी बोललो तिकडे मिळणार. अरे पण नाही नाही म्हणायला एकच हवाय वाय, असं कर ना. नाही नाही असं केल्याशिवाय आठवत नाही तुला, सुचत नाही काही. बसलो तुला साहेब, चला आपल्या जागेवर जा. साहेब सॉरी सॉरी, आता काही बोलायचं नाही, एकदम लक्षात नाही आलं. आता काही बोलायचं नाही आहे. आता मी आयडिया देतो, काही खाणा खुणा काही आता तू करायचं नाही आहे, सगळ्या खुणांचा खून करतोयस तू, लक्षात आलं? आता एक वाक्य आहे, एक काम कर, बाबू ढिंच्या काला की पंछी जाल में फस गया है, असं म्हणायचं हळूच. कळलं तुम्हाला? हा रेडी, चला तू तिकडे रे, चल चल रेडी, वाट बघा रे. आला 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 आला. ए चिलगोजे, हाँ चल पान बना. कौन सा साहब? मुंह मत बना, पान बना, पान बना. पान बनवतो आहे साहेब. जुड़े की पंची बच्चे उड़ी वेरे उड़े. ऐसा थोड़ा गुलकंद टाइल चले ले. अरे डाल, सब कुछ डाल. जुड़े की पंची बच्चे की चड़ी फट गई. सटक गई क्या? नहीं नहीं, सटक गई. बना ना जल्दी, बना बना सर. ऐसा कच्ची पक्की चाले साहेब, ऐसा डाल डाल सब डाल. मुंह से लफ्जों को मत डाल लेगी. अरे जुड़े के बच्चे पड़े तो मुझे. अरे उड़ गया बच्चे, बच्चे बच्चे बच्चे. ये पुलिस है क्या? ये पुलिस है क्या? अरे हाँ, कब से इशारा कर रहा हूँ, समझता नहीं है. ए ए हिलने का नहीं, नहीं तो इसकी खोपड़ी खोल डाले. ए शान पट्टी करता है तेरी माँ का साग डाका तेरी. उसको छोड़, उसको छोड़. ए नहीं छोड़ेगा. ए बाबू ढिंचाक नहीं छोड़ेगा किसी को. ए पिछट पिछट पिछट. ए यारे क्या नाटक कर रहा था तू? अरे पुलिस वाला है, मेरे को बोलता था. अरे पकड़ो ना यार, पंची जाल में फंस गया, पकड़ ना यार. ये तू फंस गया, अभी लेट हो गया, अभी लेट हो गया, लेके जा उसको, लेके जा अभी, लेके जा. प्रसादा, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. अरुण, प्रत्येक माणूस वेगवेगळा रोल करतो, म्हणजे प्रसाद गतिशील वेगेपूरकर करतो, प्रसादच तो भगवते करतो, तर त्यामुळे ॲक्टरची व्हर्सटॅलिटी दिसते की वेगवेगळ्या रोलमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. तुझी खूबी अशी आहे की तू एकाच रोलमध्ये व्हर्सटॅलिटी दाखवतोस. एकाच रोलमध्ये तू बिहारी बोलतोस, नेपाळी बोलतोस, कोल्हापुरी पण बोलतोस, शुद्ध मराठी पण बोलतोस. पण हे ओळखून मोठे गोस्वामींनी ऑलरेडी तुझं नाव कदम शर्मा ठेवलेलं असतं, त्यामुळे आम्हाला ते. अरुण कहर आहेस तू, पण जे करतोस ते ज्या कन्व्हिक्शननी करतोस, ओ हो माय गॉड, फॅन्टॅस्टिक. समया, खूप दिवसांनी पाहिलं तुला, फार मजा आली. श्रमेश दत्तू, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली, खूप आनंद वाटतोय मला या क्षणी. परत मी इथे आलोय आणि खूप मिस करतो तो. गॉड ब्लेस यू, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. सही गुलचंद परफॉर्मन्स होता, फारच मजा आली. अरुण दादा, गॉड ब्लेस यू यार, म्हणजे जेव्हा तुम्ही खुलून परफॉर्म करता आम्ही सगळे हसून हसून पागल होतो, आजही झालो. समीर दा अमेझिंग, म्हणजे खूपच भारी. मला पानटपरीचा सेटअपही खूप आवडला आणि कदम शर्मा आहे तर फारच आवडला. मजा आली.